दिवाळीनिमित्त अनेकांनी खरेदीचा बेत आखलाय. प्रत्येक जण नवनवीन गोष्टी खरेदी करतोय. मात्र समाजातील गरजूंसाठी कोल्हापुरात एक अनोखा उपक्रम राबवला जातोय. दिवाळीच्या निमित्तानं प्रत्येक जण खास तयारी करत असतो. विशेषत कपडे खरेदीचे प्लॅन सारेच जण करतात. मात्र समाजातील अनेकांकडे ना दोन वेळेचं जेवण आहे, ना अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडे. याच गोष्टीचा विचार करून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सी आर चौकात माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. पहिल्या वर्षी प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. आज देखील सकाळी सुरुवात केल्यापासून जवळजवळ 20,000 कपडे लोकांनी आणून दिलेले आहेत. आणि सामान्य लोकांच्या मध्ये अजून माणुसकी संपलेली नाही हे या उपक्रमातून दिसून आलेलं आहे. जुने नवे कपडे, ड्रेस, पॅन्ट, कुर्ते, जीन्स, लहान मुलांचे कपडे, साड्या यासह विविध वस्तू या माणुसकीच्या भिंतीवर आणून ठेवल्या जात आहेत. अनेक गरजू इथं येऊन आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तू घेऊन जात आहेत. माणुसकीची भिंत या उपक्रमाअंतर्गत जे काही गरजू लोक आहेत त्यांना या ठिकाणाहून कपडे वगैरे चांगल्या प्रकारचे उपलब्ध होत आहेत. कोल्हापुरातले खूप लोक आहेत की आज आम्हाला कालच पेपरच्या माध्यमातून वगैरे ही माहिती समजली. आणि या ठिकाणी घरातील जे काही चांगल्या प्रकारचे कपडे आहेत जे इस्त्री करून साड्या वगैरे अशा प्रकारचे या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत. माणुसकीची भिंत या उपक्रमाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. समाजातील उपेक्षित आणि गरजूंनाही दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम म्हणजे खरा खुरा माणुसकीचा धर्म असं म्हटल्यास वावगं ठरू नये. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.